ॲक्टच्या आहे, कायद्याच्या आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम केलंय. ऑडियन्सकडे जातो मी, ऑडियन्सला काही प्रश्न असतील. अभय देशपांडे सर प्रश्न विचारतात. सर 2014 जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने मतमोजणी सुरू असतानाच पाठिंबा जाहीर केला भाजपला, तेव्हाच NDA मध्ये सहभागी होण्याचा किंवा सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव होता का? आणि दुसरं, ज्यावेळेस आत्ता 2019 वेळेस शपथविधी झाला त्यावेळेस म्हणजे तुमच्या तिघांपुरतीची चर्चा मर्यादित होती, त्यावेळेस ऐनवेळी बॅकआउट होण्याचा निर्णय जो झाला त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती? 14 किंवा 19 काहीतरी म्हणजे धुमिळ आहे का नाही वातावरण, म्हणजे एक तर नक्की आहे ना, क्लाउड आहे का नाही, तर काय त्याच्या मागे असलंच पाहिजे ना. आता कितपत आहे, काय झालं, आता काही गोष्ट राहू द्या, आता फार जुनी झाली, पण समथिंग हॅज टू हॅपन ना. नो स्मोक विदाऊट फायर, एवढ्यातच तुम्हाला उत्तर समाधान. तुमच्या असेसमेंट मी वाचतोय कधी कधी, तुम्ही खूप सुंदर महाराष्ट्राच्या आणि NCPच्या असेसमेंट तुम्ही करत असतात, त्याच्याबद्दलही तुम्हाला म्हणजे मला धन्यवादच द्यायचा आहे की यू आर वन ऑफ द फ्यू जर्नलिस्ट यांनी NCPच्या पूर्ण पॉलिटिक्सच्या बरोबर अभ्यास केलेला आहे. प्रफुल्लभाई, आपण आत्ताच म्हटलात आपल्याला बँकेचे खाते नको आहे, पैसा नको आहे, आपल्याला ऑफिसेस नको आहे, हे सगळं नको असताना असं काय आहे की बारामतीमध्ये मात्र सुनेत्रा पवारांना उतरवल्या जात आहे? व्हाय इज इट सो पर्सनल? असं आहे की आता पर्सनल आहे, दिसायला पर्सनल आहे, कारण पवार वर्सेस पवार होत आहे, पण पॉलिटिकली विचार केला तर जर NCPला ती जागा लढायचीच असेल तर आणि सिरियसली लढायची असेल तर सिरियस पॉलिटिकल डिसिशन घ्यावं लागते. त्याच्यात आता तुम्ही त्याला पवार वर्सेस पवार म्हणून त्याला एक वेगळं वळण दिलं तर त्याचा उत्तर माझ्याकडे नाही. आणि असं आम्ही काही मुद्दाम इच्छितो की बाबा सुप्रियाताई त्या विरोधात फॅमिलीच्याच म्हणजे कोणी उतरून काय फॅमिलीमध्ये भांडणं वाढवायच्या असं अजिबात नाही. पण एक इलेक्शन आहे. आता तुम्ही उद्या मला म्हटलं की गोंदियाला तुम्ही उभा राहायला तयार आहे, मी उभा का राहायला तयार आहे, कारण मी सिरियसली लढू इच्छितो. उद्या काही मी हरण्यासाठी काही गोंदियाची सीट नाही मागणार ना मला, पण सिरियसली लढायचं आहे. तसा आम्हाला पक्ष म्हणून बारामतीपासून सगळ्या सीट्स जितके आम्हाला लढायला उद्या मिळेल ते आम्हाला सिरियसली लढावा लागेल, एवढाच त्याच्या अर्थ मध्ये मी काढतो त्याच्या पलीकडे. प्रफुल्लभाई पण याचा